नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 15 मिनिटात होणारी तांदळाची खीर आणि चवीला पण एकदम भन्नाट। चला पाहिजे साहित्यिक कृती। तर अर्धी वाटी तांदूळ घेतले, स्वच्छ धुवून घेतलेत मी ते। दूध घेतले 1/2 लिटर। याच दुधातलं थोडं दूध काढून त्यात मी केसर भिजत घातलं आहे। 1/2 वाटीला 1/2 वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतली आहे। 7 ते 7 वेलची बारीक कुटून घेतले। काजू बदाम पिस्ता त्याचे छोटे छोटे चौकोनी मी तुकडे करून घेतलेत। चौकोनी तुकडे केले की खाताना दाताखाली आले की छान वाटतं, म्हणून मी शक्यतो चौकोनीच तुकडे करते। म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूटचा फिलिंगसुद्धा येतो। तर सगळ्यात आधी हे मी तांदूळ मिक्सरला बारीक करून घेते। एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला। एकदम बारीक केल्यामुळे ते लवकर देखील शिजेल। मी शक्यतो काय करते की हे तांदूळ धुवून सुकवते आणि मग त्याचे रवाळ असं वाटून डबा भरून ठेवते। म्हणजे दुधात कालवलं आणि उकळलं की आपली खीर तयार। आणि ती खीर तुम्ही साखरेत काय तुम्ही गुळातसुद्धा बनवू शकता। फक्त गुळात जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला आपल्याला दूध नाही वापरायचं आहे। गूळ पाण्यात विरघळवून मग त्यात जे तांदळाचं आपण रवाळ पीठ करतो ते शिजवायचं असतं। तर आत्ता मी ते तांदूळ सुकवत नाही आहे, तर डायरेक्टच तुम्हाला मिक्सरला वाटून दाखवते। तर ते छान एकदम बारीक केलेत मी। ते बारीक केल्यामुळेच ते लवकर शिजणार आहेत। जर दूध थंड आहे त्याच वेळेला जे आपण हे पीठ केलं आहे ते आपण दुधात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। म्हणजे गाठी होणार नाहीत, कारण की पीठ असल्यामुळे लगेच शिजायला सुरू होतं आणि त्याच्या गाठी होण्याची शक्यता जास्त असते। ते दुधात सगळे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊयात। हे दूध जसं गरम होईल तशी ही खीर लगेच शिजायला लगेच घट्ट होत जाते। तर मिक्सरच्या भांड्यात थोडं पीठ आलं आहे, त्यात थोडं पाणी घालून मी यात घातलं आहे। पाच मिनिटांमध्येच ही घट्ट व्हायला सुरू होईल। आणि आपल्याला इथे एकदम बारीक गॅस करायचा आहे। मोठा गॅस केला तर ती खाली सगळं पीठ आपलं खाली चिकटून बसेल आणि गट्टे गट्टे तयार होतील। म्हणून एकदम बारीक गॅस करून सतत हलवायचं आहे। एकदा दाटसर होत आलं की मग खाली लागण्याची शक्यता कमी असते। तर मी आता केसरचं दूध आहे तेसुद्धा घालून घेतलं आहे। सतत हलवायचं आहे आपल्याला। साधारण 5 मिनिटांमध्ये लगेच आपली खीर दाटसर होत आली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मी जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले ते घालते आणि वेलची पूड। तर साधारण अजून 5 मिनिट हे शिजू देऊयात, म्हणजे ड्रायफ्रूट देखील थोडे मऊ होतील। खीर आता आपली बरीच घट्ट झाली आहे। आपण फक्त 1/2 वाटी तांदूळ घेतलं होतं। तर आता 5 मिनिटानंतर मी साखर घातली आहे। साखर घातल्यावर ही खीर व्यवस्थित पातळ होईल। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाणीसुद्धा किंवा दूधसुद्धा घालून थोडी पातळ करू शकता, पण साखर घातल्यावर खीर आपोआप पातळ होते, साखर विरघळेल तशी। साखर विरघळल्यानंतर आता आपली खीर तयारच होईल। केसरमुळे खिरीला खूप छान रंग आणि सुगंध पण येतो। तर झटपट करायची असेल तर आपण ही अशी खीर करू शकतो, किंवा तुम्ही डबा भरून तांदळाचं जर पीठ करून ठेवलं तरी चालेल। त्याच्याने तर अजूनही फास्ट काम होईल आपलं। तर ही आता आपली खीर तयार आहे। जर तुम्हाला ही माझी झटपट तांदळाची आणि चवीलाही तितकीच सुंदर खीर जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सोबतच शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझे लेटेस्ट व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तोपर्यंत धन्यवाद।